पुणे शहरातील दुचाकी पार्किंगची समस्या लवकरच सुटणार आहे. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या गजबजलेल्या परिसरात दुचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी वाहनतळ उभारण्याचा निर्णय पनवेल महापालिकेने घेतला आहे. महापालिकेच्या वतीने बांधण्यात येणारा हा पहिला वाहनतळ असणार आहे. याबाबतची अधिक माहिती महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे. पनवेल शहरात पार्किंगची फार मोठी समस्या आहे. वेगाने वाढणारे शहरीकरण, त्यातून वाढणारी वाहने यामुळे ही समस्या अधिकाधिक बिकट होऊ लागली आहे. आधीच अरुंद रस्ते, त्यावर दुतर्फा केले जाणारे पार्किंग यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस बिकट होऊ लागली आहे. यावर पर्याय म्हणून महापालिकेने वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील भूखंड क्रमांक 247 वर 1200 चौरस मीटर क्षेत्रफळात दुचाकी वाहनांसाठी वाहनतळ उभारण्यात येणार आहे. 200 दुचाकी उभ्या करण्याची क्षमता या वाहनतळात असणार आहे. त्यासाठी 29 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यात या वाहनतळाचे काम पूर्ण होणार असल्याचे बांधकाम अभियंता SB कटेकर यांनी यावेळी सांगितले.